माझे वडील अरे बाबा नेम आता सिल्लोड तालुक्यातलं छोटस गाव अनवा माहिती अनवी 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 हा छोटस गाव अनवी सिल्लोड तालुक्यामध्ये डोंगरगावच्या बाजूला लागते पालूच डोंगरगावचं आणि त्याचं ते तिन्हीच एकत्रीकरण आता भाऊंचं नाव एवढं मोठं होण्याला त्यांची मेहनत काम आहे त्यांना बरोबर पहिली गोष्ट आणि अशिक्षित घरानं काय आपल्याकडे पहिले काहीच नव्हतं साक्षरते तर काहीच नव्हतं आजोबा काय व्यवसाय करायचे हा आजोबा आता वडिलांनाच आठवत नाही मजुरी मजुरी करत होते बाकी काही नाही आणि त्यातले त्यात हा पारंपरिकच व्यवसाय झाल्यासारखं झालेला आहे की त्यांचे जे वडील होते उघडे तमाशे गाडाकांचे परंपराच परंपराच म्हणत चालते आता त्या वडिलांचे मामा साळू मामा मुठाडकर म्हणून साळूभाऊ मुठाडकर म्हणायचे हे वडिलांचे मामा हे तमाशाचं काम करायचे त्यांचा स्वतःच तमाशा होता हा हे झाडाखालचे झाडाखालचा तमाशा असं तंबूचा फड नाही त्यावेळेस तंबू नव्हतेच तंबू नव्हतेच आणि मशाली गावकरी झाडाखाली जमायचं आणि मशाली लावायचं चावडीवर झाडाखाली आणि एखाद्या वेळेस गावामध्ये कार्यक्रम होतो तर चावडीच असते चावडीमध्ये मग बाकीच्या लोकांनी आपलं तेलाचा साठा पुरवायचा पूर्वी तेल नव्हतं त्याच्या अगोदर ती एरंड्याचे ते लावायचे ताराला नव्हते पेटवून त्याच्यात ते तशा पद्धतीने ते करत बसायचे मग वडिलाचे माझ्या वडिलांचे आई वारली वडील वारले त्यांनी ते वारल्यानंतर घरामध्ये आता लहान पोरांचे तर टुकारपणा चालूच असत कपडे अंगावर नाही काय नाही मग त्यात त्यांचे थोरले बंधू नारायण बाबा म्हणून सावत्र बाबा त्यांची मंडळी मग घरात फिरून आल्यानंतर काही खायला मागितलं देत नसत खायला बसलं की भली मोठी मांडी मारतो कामधंदा म्हणलं की पळून जातो घरामध्ये आपल्या भीत त्यांनी ते केलं मग वडिलांना वाटलं कामधंदा केल्याशिवाय तर काही बरं वाटत नाही बरोबर मग कामधंदा करायला म्हणून गेले तर कोणतं काम कापूस वेचणीचं काम चालू होतं पाटलाच्या एक शेतामध्ये शेतामध्ये वेचणीचं काम चालू होतं त्या वेचणीच्या कामामध्ये ते हे लहान मुलगा काय करणार आहे बरोबर आपली इकडची दोन मुलं तिकडची दोन मुलं वेचले भूक लागली तर ते तुरीच्या शेंगा होत्या पाटामध्ये असतात ना मध्ये कपडा बाजूला तुरीचे त्या शेंगा आलेल्या त्या शेंगा खाल्ल्या पाणी पाणी कशाचं तसेच झोपलं संध्याकाळची वेळ बाकीची मजुरी आपल्या सगळे घरी घरी गेले जेवण वेळ झाली जेवण वेळ म्हणजे मिनिमम आपलं साडेआठच्या पुढचा टाइम संध्याकाळची ते मोठ्या भावना अरे हरिबा कुठे गेला म्हणे मग हरिबा तर तिथंच होता ना तर बाबा कुठे गेला रे काही आजच झोपलं होतं म्हणजे त्या तुरीच्या पाटामध्ये गेले तिथं गेल्यानंतर ते तुरीचा पाट पाहिला तर एका लांडग्यानं त्यांची मान अशी पाठीमागून धरून त्यांना ओढत चालवलं लहान होत लहान लहान ते झोपेलच आहे लांडग्यानं ओढलं तरी त्यांना जाग नाही ओढलंच्या इथं ते लांडग्याचे दात होते बरेच दिवस हा त्यांनी दाखवलं होतं जखमा जखमा आणि ते लोकांनी हलवलं कसं तरी बरं झालं बाबा घरी आणलं मग आता ते हे लय झालं ना आपल्या लोकात भयंकरच हे झाल्यासारखं झालं तशा काळामध्ये साळू मामा मुठाडकर यांचेच मामा बिगर साखरेचा आहे का इकडे कोणता